हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, 3 दिवसापूर्वी आपला कुंतांबा ब्रिजचा दौंड मनमाड जो डबलिंगचं काम चालू आहे त्या ब्रिजचा व्हिडिओ मी टाकला होता. आणि त्या व्हिडिओला जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आणि अजूनही देत आहे, त्यामुळे त्या सर्व तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि मित्रांनो, एकतर काय झालं, व्हिडिओ कळत नाही लवकरात लवकर, कारण की पुन्हा एका साईडवर काम चालू झालेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडासा डिले होतो, तर माफ करा. लवकरात लवकर एक पुन्हा एक नवीन ब्लॉग आपण आणणार आहे. तर मी ज्या साईडवर काम करते त्या साईडवर साधारण रविवारी सुट्टी असते कदाचित, आणि त्या दिवशी रविवारची सुट्टी भेटल्यामुळं मग मी कोणता मग्रिकचा व्हिडिओ शूट करू शकतो आणि तो तुम्हाला दाखवू शकतो. तर ज्या साईडवर काम करतो तर आपण ती साईड बघू. तर ही साईड आहे आमच्या गावातील, अगदी माझ्या घरापासून मॅक्झिमम 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरच्या अंतरावर. या साईडवर काम करत असताना वाटले की चला आजचा ब्लॉग तयार करून आजचा ब्लॉग शेअर करते. तर बघू काम काय तुम्हाला दाखवतो. आपला स्वरा 744 तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं मी. अगदी मस्त पैकी बांबूचं झाड आहे, मस्त पैकी गारवा आहे, त्याच्याखाली ट्रॅक्टर उभं केलेलं आहे. आणि आजूबाजूचे दृश्य, एक मैदान आहे छोट्या मुलांसाठी खेळायसाठी. समोर जर तुम्ही बघितलं तर तिकडे एक मैदान आहे, तिथे IPL वगैरे म्हणतात. अशा प्रकारे साईटवर चालू काम चालू आहे आणि या कामातूनच मला रविवारच्या दिवशी वेळ भेटला आणि मी पुंतांबा ब्रिजचा व्हिडिओ शूट करू शकलो. आणि त्या व्हिडिओला जो मला प्रतिसाद तुम्ही सर्वांनी दिला त्याबद्दल सर्व व्ह्यूअर्सचे आभारी आहे. असाच प्रतिसाद मला देत राहा, जेणेकरून मी अजून तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बघा. मित्रांनो, साईटवर शकारामध्ये चालत्या बघा जेसीबी कसा वर घेतला. थोडा आनंद पण घेतलाच पाहिजे. साईटवर अशा प्रकारे धिंगाणा.
प्रकारे साईटवर Okay.